गाइस वेलकम गाइस पाच झाला बस झाला या चॅनल मध्ये आज आपण सायन्स दोन घेणार आहे आमचं सायन्स भाग दोन ज्याच्यामध्ये सहा बायोलॉजीचे धडे आणि चार एनवायरमेंटचे धडे त्यातला पहिला धडा आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. ओके अनुवंशिकता आणि उत्क्रांती अनुवंशिकता तुम्हाला माहिती आहे नवीला थोडस बेस होत तरी पण सांगतो अनुवंशिकता म्हणजे काय आपले जे गुणधर्म आहेत आपल्या संततीमध्ये पास होण्याची प्रक्रियेला काय म्हटलं जातं अनुवंशिकता असं म्हटलं जातं. अनुवंशिकता हे आपल्याकडून आपल्या संततीमध्ये जातं हे डीएनए वर. ओके म्हणून त्यामुळे थोडस डीएनए कसं तयार करतात किंवा त्याच्यामध्ये थोडस पार्ट आहे आणि तर उत्क्रांतीचं बाकीचं पार्ट आहे. पहिला डीएनए बद्दल सांगतो. डीएनए चा लॉन्ग फॉर्म होता डी आयसोनुक्लिक ऍसिड. ओके आता डीएनए बघा डीएनए चं स्ट्रक्चर लय जणांना माहिती असेल या टायपचं स्ट्रक्चर असतात. ओके आता बघा मी तुम्हाला काहीतरी एक चांगली थेरी सांगतो त्यानंतर तुम्ही समजून घ्या की नेमकं आपल्याला काय काय शिकायचं आहे याच्यामध्ये पॉईंट बघा. आता बघा आपली जी पूर्ण जी क्लास आहे ते डीएनए. ओके हे जी क्लास आहे याला काय म्हणायचं डीएनए. ओके आता त्याच्यामध्ये मी आहे समजा आर आर एन एम आर एन. ओके एम आर एन ए ह्याच्या अंडर मी काम करतो ह्याच्यामध्ये काम करतो. ओके डीएनएच्या मध्ये मग मी काय करतो माहिती का तुम्हाला समजा मी काहीतरी कोड शिकवलं कुठला तरी कोड आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल 1 4 3 चार टाका होत आहे आय लव यू असं मिनिंग धरलं जातं हे कोड झालं हे काय झालं कोड झालं. ओके मी तुम्हाला काहीतरी कोड शिकवला समजा आता हे 1 4 3 हे कोड शिकवले ते याला काय म्हणायचं आय लव यू म्हणा तुम्ही. ओके मी जर तुम्हाला मेसेज पाठवलं मी काय करतो तुम्हाला मेसेज पाठवलं काय पाठवलं तुम्हाला 1 4 3 हे कोड आहे तुम्ही काय करता तुम्ही झालं आता टी आर एन टी आर एन ए तुम्ही याला ट्रान्सलेट करता काय करता ट्रान्सलेट म्हणून टी आर एन हे झालं मॅसेंजर आर एन ए हे झालं ट्रान्सलेट आर एन मग हे मेसेज काय झालं ट्रान्सलेट होऊन आय लव यू याला काय करतो तुम्ही पुढे पाठवता. ओके पुढे पाठवता म्हणजे आर 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 एन ए. ओके आर आर एन ए हे तीन प्रोसेस मध्ये डीएनए काम करतं किंवा डीएनए तयार होतो. बघा आता याच्यामध्ये पहिल्या प्रोसेसला म्हटलं जातं हे जे लिहिलंय मी एम आर एन हे झालं प्रतिलेखन काय झालं प्रतिलेखन त्याच्यामध्ये कोड असतो. नंतर असतं टी आर एन ए म्हणजे हे झालं तुमचं भाषांतर. ओके हे काय झालं भाषांतर आणि नंतर असतं आर आर एन ए स्थानांतर. ओके ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन. आता तुम्हाला ह्याच्या भाषेत सांगतो आपल्या वैज्ञानिक भाषेमध्ये बेसिकली काय भाषा त्याच्यामध्ये कोड असतात कोड जर ट्रान्सलेट होतात ट्रान्सलेट पुढे पाठवलं जातं. ओके म्हणजे आपण डीएनए तयार होतात. आता बघा तुम्हाला आपल्या भाषेत म्हणजे सायन्स सायन्स सायंटिफिक भाषेमध्ये समजून सांगतो व्यवस्थित नीट लक्षात घ्या. डीएनए मध्ये तुम्हाला सांगितलं किती पॉईंट असतात बेसिकली तीन पॉईंट. पहिलं काय सांगितलं ट्रान्सक्रिप्शन प्रतिलेखन. बघा जनुकामध्ये प्रथिनाची निर्मिती विषयी माहिती असते जनुक जे असतात आता जनुक काय असतात आता समजा डीएनए आहे त्याच्यात कुठला पण एक छोटासा पॉइंट आहे हे काय झालं तुमचं जीन्स म्हणजे जनुक हे काय झालं जनुक ह्याच्यामध्ये प्रथिन कसं काय होतं त्याची माहिती असते जनुकामध्ये. ओके मग डीएनए मुळे कोण काम करतंय आर एन ए डीएनए मुळे आर एन ए काम करत आणि आर एन ए हे जनुकाच्या मध्ये काम करत आर एन ए हे जनुकाच्या मध्ये काम करत आणि जनुक हे पेशीमध्ये काम करत जनुक हे कशामध्ये काम करत पेशीमध्ये आपल्या सेल्स असतात बॉडीमध्ये ह्यालाच काय म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा लक्षात घ्या डीएनए मुळे आरएनए काम करतंय आरएनए हे जनुकांमध्ये काम करतं आणि जनुक हे पेशी मध्ये पेशीचे जे कामकाज आहे त्याच्यात भाग घेतो त्याला म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा. ओके आता जे काय डीएनए आहे तुमचं आता डीएनएचे दोन देव दिसत असतात मग धागे इथं दोन आहेत त्यातला एक धागा वापरला जातं एम आर एन ए मध्ये. ओके एक धागा वापरला जातं एम आर एन ए मध्ये यालाच म्हणत जातं प्रतिलेखन. काय म्हणतात त्याला प्रतिलेखन. ओके प्रतिलेखन म्हणजे काय ट्रान्सक्रिप्शन तिघा तिघांचं कोड त्याच्यामध्ये तयार केलं जातं तिघा तिघांचं म्हणून याला ट्रिपल कोड पण म्हटलं जातं. आता हे जे तयार झालंय ओके प्रतिलेखन बघा पेशी केंद्रकात असलेलं पेशी असत पेशी न्यूक्लियस पेशी पेशी केंद्रकात असलेलं एम आर एन ए पेशी द्रव्यात येताना अमिनो आम्लासाठी सांकेतिक तीन कोड घेऊन येतात हे एम आर एन ए जेव्हा ह्याच्यामध्ये अमिनो आम्लामध्ये जाताना किती कोड घेऊन येतात तीन म्हणून त्याला काय म्हणलं तर ट्रिपल कोड ऑन. मग आता हे झालं तुमचं पूर्ण प्रोसेस काय झालं प्रतिलेखन.
जेव्हा ही प्रोसेस पुढे जाते म्हणजे प्रत्येक एमआरएनए हा हजारो कोडांनी बनलेला असतो. एमआरएनए किती असतात? हजारो कोड असतात. त्यातले 20 कोडचा शोध भारताच्या शास्त्रज्ञांनी लावला. त्यांचं नाव आहे हरिगोविंद खुराना. त्यांना 1968 साली त्यासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला. ओके, यांनी काय केलं? हजारो कोड आणला. मग कोण? एमआरएनए. हजारो कोड आणल्यानंतर मग त्याच अँटी कोडॉन टीआरएनए करतात. कोण करत? टी आर एन ए. कोण करत हे? हेनी मॅसेज आणला. हेनी काय केला? त्याचा कोडॉन, जे अँटी कोडॉन म्हणजे ट्रान्सलेशन, त्याला काय म्हणतात? भाषांतर. त्याला काय म्हणतात? भाषांतर केलं जात. ओके, आता ह्याच्यानंतर टीआरएनए आणलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाइड बंधारी शृंखला तयार करण्याचं काम आरएनए करतो. आर आरएनए करतो. आता ही जी शृंखला आहे एका भाषांतर झालेलं आहे, ट्रान्सलेट केलेलं आहे, त्याची शृंखला तयार करण्याचं काम कोण करत आहे? एमआरएनए. ओके, रायबोसोम एम आरएनए च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपोकोडाच्या अंतराने सरकत जातो. म्हणजे याच्यानंतर अजून परत नवीन काम करतो, नवीन डीएनए तयार होण्याचं काम चालू होतं. यांनी एक धागा आणला असत मग याचं ट्रान्सलेशन करून दुसऱ्या धाग्याचे कोड बसले. तुम्हाला कोड माहिती असतील, गेल्या वर्षी कोड असं होतं, हे असे कोड जोडले जातात. ओके, प्रत्येकाचा त्याला म्हटलं स्थानांतर, ट्रान्सलोकेशन, स्थानांतर. हे झालं तुमचं पूर्ण डीएनए बद्दल थोडक्यात माहिती. आय होप सो समजलं असेल, वाचा जरा जास्त कळेल. आता पॉइंट बघू आपल्या टॉपिकच्या मेन उत्क्रांतीकडे. काय उत्क्रांती? उत्क्रांती म्हणजे तुम्हाला माहिती आहे. ओके, उत्क्रांतीचा अर्थ काय होतोय? थोडे थोडे बदल. काय? जे थोडं थोडं चेंजेस होतात ना, त्याला काय म्हटलं जातं? उत्क्रांती बदल. ओके, आणि उत्क्रांती जर शिकायचं असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन शास्त्रज्ञ महत्वाचे. पहिल्या शास्त्रज्ञाचं नाव आहे डार्विन. काय? डार्विन. आणि दुसरं आहे लॅमार्क. ओके, लॅमार्क. पहिला पण डार्विन आणि दुसऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे तुमच्या लॅमार्क. आता डार्विन काय म्हणते बघा, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं डार्विन ओरिजिन ऑफ स्पेसिस म्हणून. या पुस्तकामध्ये काय म्हटलंय? सक्षम तेच जगणार. काय? सक्षम तेच जगणार. जे सजीव सक्षम आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे, तेच सजीव जगणार या पृथ्वीतलावर, बाकीचे जगणार नाही. आजकाल हे 99% तर फिट होतं, कारण आपण जे कमजोर असतात त्यांना जास्त मारतो किंवा ते आपण जास्त जगतो. ही थिअरी त्यांच्या त्या कालखंडाबरोबर होती, आता पण बरोबर आहे. आणि दुसरं लॅमार्क जे आहे, लॅमार्क काय म्हणतात? माणसाची जी उत्क्रांती आहे किंवा जी विकास होत आहे किंवा विकास होत नाही, त्याला दोनच कारण आहेत, आळस आणि प्रयत्न. आळस आणि प्रयत्न. कुठला पण सजीव जर आळस करत असेल तर त्याचे बॉडी पार्ट तसेच राहतात, आणि जर प्रयत्न करत असेल तर त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होतात, डेव्हलपमेंट होत जातात. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला शेपूट होती, आपण जेव्हा माकड होतो तेव्हा, मग शेपूट असल्यानंतर त्याचा वापर बंद झाला, म्हणजे त्या अवयवाबद्दल तो वापरतच नव्हतो, म्हणजे आळस केला जातो झाला, त्या पार्ट वापर मग ते निघून गेलं. समजा आपण जास्त हातापायाचा वापर करत गेलो किंवा आपलं पहिला आपण बेंड होतो, आता पायावर चालण्यासाठी आपण सरळ झालो, प्रयत्न केलो, म्हणजे अशा प्रकारचे थिअरी मांडतात. आता त्याने एक उदाहरण दिलं होतं बघा, कशाचं? जिराफचं. आता जिराफ जे आहे त्याची लांब उंच का बरं आहे? कारण त्यांनी प्रयत्न केला की झाडावरचे पानं खाण्याचं, त्याच्यामुळे त्याची काय म्हणतात त्याला हळूहळू क्रांतीमुळे त्याची मान लांब झाली, असं त्यांनी थिअरीमध्ये सांगितलं. आता दोन चार कन्सेप्ट आहेत बघा, तेवढे सांगतो. आता पहिली कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये अवशेषांग. काय? अवशेषांग. सजीवांमध्ये ऱ्यास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांगे असे म्हटलं जातं. मी मराठी शेपूटचं उदाहरण दिलं, ते पूर्णच पूर्ण ऱ्यास झालं, ते काय झालं? तुमचं अवशेषांग. ओके, अवशेषांग. नंतर आहे त्याच्यामध्ये जीवाश्म, जमिनीमध्ये राहिलेल्या किंवा जमिनीत मिळालेल्या जीवाश्म म्हटलं जातं, जीवाश्म इंधन वगैरे मिळतात किंवा जुने पुरातन वस्तू वगैरे मिळतात आपल्याला, डायनासोरचे हाड वगैरे म्हणतात, त्याला जीवाश्म म्हटलं जातं. जाती. आता निसर्गामध्ये जे पण आपल्यासाठी संतती निर्माण करू शकत त्या सजीवाला जाती, स्पेसिस असं म्हटलं जातं. आणि जोडणारे दुवे. काही वनस्पती व प्राणी यांच्यात शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यांच्या दुसऱ्या दोन भिन्न गटाशी संबंध जोडता येतो, म्हणजे दोन भिन्न गटाशी संबंध जोडता येतात. उदाहरणार्थ पॅरिपॅटिस आणि लंगफिश. ओके, आय होप हे धडा समजत असेल. यामध्ये विशेष काय नव्हतं, थोडंसं नीट व्यवस्थित वाचा, तुम्हाला पूर्ण धडा समजेल. ओके, बाय.